धुळे व नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय निवडणूक लढवण्यास हरकत नाही, पण महाविकास आघाडीलाच प्रथम प्राधान्य देण्यात येईल अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माघारीनंतरच चित्र स्पष्ट होईल. सन्मानाने सर्वपक्षीय पॅनल तयार झाल्यास निवडणूक लढण्यास हरकत नाही, मात्र प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच राहील. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. शनिवारी नंदुरबार जिल्ह्यातून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह त्यांच्या गटातून नामांकन दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की महाविकास आघाडी झाली तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवली जाईल. काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी व आमदार कुणाल पाटील आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. आघाडी झालीच तर त्याच माध्यमातून निवडणूक लढवू. सन्मानाने सर्व पक्षीय निवडणूक लढवण्यास अडचण नाही, परंतु प्रथम प्राधान्य महाविकास आघाडीलाच राहील, असे स्पष्ट मत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले. धुळे नंदुरबार बँकेचे विभाजनासाठी प्रयत्न कमी पडले. विभाजनानंतर निवडणुका व्हाव्यात असे आमचे प्रयत्न होते, परंतु तरी बँकेची निवडणूक ही स्थानिक पातळीवर लढवली जाते. सहसा वरिष्ठ नेते यात दखल घेत नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मान्य असून जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी दिले आहेत. भाजप सोबत जायचे नाही असे स्पष्ट आदेश वरिष्ठांनी दिल्याने ही निवडणूक महाविकास आघाडी स्वतंत्र लढवेल असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केले. प्रयत्न कमी पडले आपले, नाहीतर माझी इच्छा होती की बाबा बँक वेगळी करून मग निवडणूक घ्यावी. भले एक वर्ष तुम्ही प्रशासक नेमून द्या, काही अडचण येत नाही. एक वर्ष प्रशासक नेमला असता तरी बँकेच्या कामकाजात काही फरक पडत नाही. पण नंदुरबार जिल्ह्याची बँक वेगळी करा, धुळे जिल्ह्याची वेगळी करा. धुळ्याची धुळ्याची निवडणूक होईल, नंदुरबार नंदुरबारची निवडणूक करेल. पण तसं घडलं नाही. आम्ही कमी पडलो असेल किंवा उशिरा लागेल आलो असेल. महाविकास आघाडी स्थापन केली तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढायचा माझा निर्णय आहे, पण माझ्या व्यक्तिशः मताला काही किंमत नाही. सर्वसंमतीने महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस पक्षाचे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्याचे दोन नेते आहेत, एक कुणाल पाटील कुसुंब्याचे आमदार, धुळे ग्रामीणचे आमदार, आणि नामदार के सी पाडवी यांनी लीड घेतला आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा बँक लढायचं ठरवलं. तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लढू. सर्वपक्षीय पॅनल जरी यांनी बनवलं, तरी जर सर्व पक्षीय पॅनल सन्मानाने बनलं तर त्याच्यात मध्ये सुद्धा माझी काहीच अडचण असणार आहे असं मला तरी वाटत नाही. पण पहिला प्राधान्य महाविकास आघाडीला देण्यात येईल. आतापर्यंत किती उमेदवार? आता प्रत्येक विकास सोसायटीचा मतदारसंघ 10 तालुक्यांचे 10 आहेत, जो तो त्याच्या त्याच्या तालुक्यामध्ये स्वयंभू आहे. जसं मी नंदुरबार मध्ये उभा राहील, स्वरूपसिंग नायकांचा मुलगा नवापूर मध्ये उभा राहील, आमच्या दादा अक्कलकुयामध्ये उभा राहील, विजू पराडगे किंवा के सी पाडवींचा माणूस दडगाव मध्ये उभा राहील, तळोद्यामध्ये भरतमाळी किंवा कोण उभा राहतो माहित नाही मला, शहाद्यामध्ये दीपक बापू, अभिजित पाटील या दोघांपैकी एक राहील, असं जो तो त्याच्या त्याचे मतदारसंघ ठरवलेले आहे. शिरपूरमध्ये अमरीशभाईचा माणूस राहील, धुळ्यात धुळे ग्रामीणमध्ये आता कुणाल बाबाचा माणूस राहील, शिंदखेड्यामध्ये जयकुमार रावल आणि श्याम सनेर यांच्यापैकी कोणाचा तरी एक राहील, साखरीमध्ये सुद्धा दैते किंवा पोपटराव सोनवणे, असं काहीतरी काय गणित बसलं माहित नाही. पण उद्यापर्यंत फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे. आघाडीच झाली नाही तर बिघाडीच आहे. पण आघाडी झाली तर हे नेते मी तुम्हाला सांगितलं, शिवसेनेमध्ये आमच्या जिल्ह्यात तर आपण ठरवू शकतो, पण तिथं के सी पाडवी साहेबाने कुणाल बाबा यांनी लीड घेतला तर महाविकास आघाडी तयार आहे.